नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 12,000 ते 38,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी दिला जाईल. एकूण या ठिकाणी 696 जागांची वॅकन्सी आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21/9/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत, शैक्षणिकरता तुमची काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सरळ सेवा भरतीप्रमाणे या ठिकाणी जे पदे जे आहे या ठिकाणी भरली जाणार आहेत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे संगणक मॅनेजर, संगणकसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे. तुम्हाला या ठिकाणी 3,600 रुपये ते 14,000 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल. तुमचं बी झालेलं असेल, बी टेक झालेलं असेल, कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेलं असेल, इलेक्ट्रॉनिक झालेलं असेल, MCA झालेलं असेल, MCS झालेलं असेल, MA कॉम्प्युटर झालेलं असेल, IT झालेलं असेल, रेग्युलर कोर्स प्रथम श्रेणीत तुम्ही उत्तीर्ण असाल 60% मार्कासहित, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 32 ते 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. बँकिंग व IT ऑपरेशन कामाचा 12 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा असणं आवश्यक आहे. त्यानंतर मॅनेजर संगणक या पदासाठी एक वॅकन्सी आहे. 2,000 ते 7,550 रुपये इतके वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. BE BTech तुमचं झालेलं असेल किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये MCA झालेलं असेल, MCS झालेलं असेल, रेग्युलर कोर्स प्रथम श्रेणीसह 60% गुणासहित किंवा जास्त गुण मिळून तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता. 30 ते 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे. 10 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर डेप्युटी मॅनेजर संगणक यापदासाठी एक वॅकन्सी आहे. 1,550 ते 4,350 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. BE BTech कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिक्षण झालेलं असेल किंवा MCA MCS किंवा रेग्युलर कोर्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण तुम्ही 60% गुणासहित असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. इन्चार्ज प्रथम श्रेणीसाठी एक वॅकन्सी आहे. 535 रुपये ते 3,110 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. BE BTech कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिक्षण झालेलं असेल किंवा MCA किंवा MCS किंवा रेग्युलर कोर्स प्रथम श्रेणीसह 60% गुणासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 28 ते 32 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे. 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरायचे आहे, त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरू शकता. अर्ज जे आहे तुम्ही 13/9/2024 ते 27/9/2024 दरम्यान या ठिकाणी भरू शकणार आहात. अर्ज फी जे आहे जनरल मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर व इन्चार्ज या पदासाठी 750 रुपये आणि GST 18%, 135 रुपये असे एकूण 885 रुपये फीस पेमेंट जे आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचे आहे. वेतन जे आहे तुम्हाला संकलित पगार जो आहे सर्व अलाउन्सेस मिळून जनरल मॅनेजर पदासाठी 75,000, मॅनेजर पदासाठी 65,000, डेप्युटी मॅनेजर पदासाठी 55,000 आणि इन्चार्ज पदासाठी 30,000 रुपयापर्यंत या ठिकाणी दिला जाणार आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.